हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र शिक्षक ले ले भरती रखडलेले आपणाला दिसून येत आहे नव्हे तर भविष्यात होणाऱ्या भरतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मात्र विशेष परवानगी मिळाली तर भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती खुद्द शिक्षण आयुक्तांनीच दिलेली आहे त्यामुळे उमेदवारांना आता दिलासादायक बातमी समोर येत आहे याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जर लाल ऑप्शन सबस्क्राईब दिसत आहे त्याला एकदा क्लिक करायला विसरू नका पाहूया पवित्र शिक्षक भरती कोरोना कोंडीत रखडली दीड लाख उमेदवारांना धाकधूक विशेष परवानगीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी तब्बल दहा वर्षांनी सुरू झालेली शिक्षक भरती आत्ता कोरोनाकोंडीत सापडली आहे पवित्र प्रणालीतून राज्यभरात बारा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होती कोरोना महामारीमुळे ती पूर्ण होण्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे उमेदवारांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत दीड वर्षापूर्वी भरती प्रक्रिया सुरू झाली तीन निवड याद्या प्रसिद्ध करत सहा हजार तीनशे जागा भरल्या गे गेल्या आणखी तीन हजार जागांची पुढील यादी एप्रिल मे महिन्यात प्रसिद्ध होणार होती तिला कोरोनाने ब्रेक लावला ही प्रक्रिया अर्धवटच राहिली मागासवर्गीयांच्या चार हजार जागांसाठी ही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंजुरी दिली होती त्याची मुलाखत प्रक्रिया देखील या महिन्यात सुरू होणार होती कोरोनामुळे सध्या सर्व प्रकारच्या नोकर भरतीवरती भरती बंदी घालण्यात आल्याने शिक्षकवरतीही लटकली आहे पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेले दीड लाख बावीस शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसले आहेत शासनाची डळमळीत आर्थिक स्थिती पाहता भरती होण्याविषयी उमेदवारांना साशक्त आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी भरती होईल अशी शाश्वती दिल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे ही भरती प्रक्रिया पूर्वीच मंजूर झालेली आहे कोरोना संपताच सरकारची विशेष परवानगी घेऊन भरती सुरू करता येईल असा दिलासा त्यांनी दिलेला आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती प्रक्रियेविषयक राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी उमेदवारांना महत्त्वपूर्ण असा दिलासा दिलेला आहे कारण कोरोना संपताच सरकारची विशेष परवानगी घेऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ही भरती प्रक्रिया तीन वर्षापासून अगोदरपासूनच सुरू असल्यामुळे सद्यस्थितीत ती भरती प्रक्रिया बंद करणे किंवा बंद होणार नाही अशी माहितीसुद्धा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळत आहे नऊ हजार सातशे एक जागांची प्रक्रिया आजवर तीन यादांद्वारे सहा हजार तीनशे शिक्षकांची भरती झाली अद्याप पाच हजार सातशे एक जागा भरावयाच्या आहेत अतिरिक्त मान्यता मिळालेल्या चार हजार जागाही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे कोरोनामुळे शासनाने आरोग्याव्यतिरिक्त अन्य सर्व खर्च रोखून धरले आहेत याचा फटका शिक्षक भरतीलाही बसण्याची भीती उमेदवारांना आहे उर्वरित उर्वरित शिक्षक भरती त्वरित पूर्ण करून शासनाने उमेदवारांना दिलासा द्यावा कोरोनाचा आहाकार संपल्यानंतर भरतीसाठी विशेष परवानगी द्यावी अनेक उमेदवार वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावरती आहेत भरती लांबल्यास त्यांचा नोकरीचा हक्क हिरावला जाणार आहे असं मत या ठिकाणी अध्यक्ष पवित्र शिक्षक संघर्ष समिती प्राध्यापक अर्जुन सुरपल्ली सर यांनी व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच काय तर विशेष परवानगी मिळाल्यास शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती सद्यस्थितीला तरी या ठिकाणी मिळत आहे आणि शिक्षण आयुक्त याबाबत पॉझिटिव्ह असल्यामुळे श ही शिक्षक भरती प्रक्रिया आत्ता पूर्णत्वात जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद